नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीबमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सगळ्यांनी फॉगची कॅम्पेन नक्कीच पाहिली असेल आणि त्यातलं राजूबाई हे कॅरेक्टर काही विसरण्यासारखं नाहीये आहे शिवाय डिअर जिंदगीमधले आलिया भटचे सुद्धा आपल्याला कधीच विसरता येणार नाहीत बरं तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे का की ही जी दोन्ही कॅरेक्टर्स आहेत म्हणजे जे ऍक्टर आहेत तो आपला आपला मराठी माणूस आहे अतुल काळे चला तर अतुल दादांचं स्वागत करूया दिलके करीब मध्ये अतुल दादा दिलके करीब मध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच माय प्लेजर इनफॅक्ट माय प्लेजर दादा कधीपासून आपलं बोलणं झालं होतं पण आज तो योग आला बरं गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आहेत ते देते आणि मग आपण मस्तपैकी गप्पा मारू शकतो okay. ओके <laughs> अशोक खामकर मसाल्यांकडून म्हणजे आपण आत्ता फुलवा खामकरच्या स्टुडिओमध्ये बसलोय खूप छान स्टुडिओ आहे तिचा तर तिने अशोक खामकर मसाल्यांचा एक गिफ्ट हॅम्पर तुमच्यासाठी पाठवलंय हो <laughs> थँक्यू थँक्यू फुलवा थँक्यू सो मच <laughs> येस आणि होली लामा नॅचरल्स नावाचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही खरंच वापरून बघा तुम्हाला खूप आवडतील हे सगळं माझ्यामध्ये शिवांगी वापरेल माझी मुलगी Super. दीपाली पण खूपच आवडेल हो डेफिनेटली डेफिनेटली त्या दोघ इथेच ठेव हो चालेल ग्रेट थँक्यू आणि एक प्रधान नावाचा होम डेकॉरचा ब्रँड आहे शिल्पा आपटे आणि मेधा गलगले यांचा तर त्यांनी तुमच्यासाठी हा एक बुकमार्क आणि ही बॉटल पाठवली आहे सुपप व्हेरी नाईस खूप गुड हा तुम्ही सेपरेटली यूज करू शकता येस सो सो मच वेलकम अतुल वास्ट करियर आहे म्हणजे फक्त मराठी हिंदी नाही तर तुम्ही हॉलिवूड सुद्धा करून आलाय त्याबद्दल आपण बोलूच या पण सगळ्यात आधी तुमच्या आई विषयी मला बोलायचं आहे मला मला सांगा तुम्ही काळे आणि तुमच्या आई संस्किरी म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटातल्या चरित्र अभिनेत्री मंगलाताई संस्किरी बरोबर ना सो yes. so, त्यांचा तुम्ही मानसपुत्र येस yes, yes, yes. <laughs> ते काय मला सांगा ना तो किस्सा असा आहे की माझी आई हाँ? ती मम्माची धाकटी बहीण आणि मम्मा बिंग एंडलर इन द फॅमिली सगळे सग्ड़े म्हणजे सगळ्यांच्या जबाबदाऱ्या म्हणजे लग्न किंवा त्यांची बाळणपण वगैरे सगळे आणि मम्माचं आमचं घर खूप मोठं होतं आधी फोर थाउजंड स्क्वेअर फीटचं घर गावात बिल्डिंग ही आमचीच त्यामुळे आ... जिथे मी आता राहतो तर त्यामुळे सगळे नातेवाईक मम्माचे किंवा कोणी जे इकडे त्यांचं सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आईचंही बाळणपण इथेच झालं आणि चाळीस दिवसानंतर आम्ही परत काळींच्या घरी गेलो ओरणकरवाडीत आणि हे मला सांगितलं गेलं आय डोंट नो कारण मी चाळीस दिवसाचा होतो तेव्हा आणि <laughs> मी तिकडे गेलो आणि मी त्याच रात्री आजारी पडलो मला ताप आला काय लूज मोशन झाल्या वगैरे काहीतरी आणि परत मला इकडे आणलं ओके okay. परत मी थोडे दिवस इकडे सेटल झालो परत मी तिकडे गेलो परत तसंच झालं तर मग काय कळे ना की काय चाललंय नक्की हे परत मी इकडून तिकडे गेलो परत तेच झालं तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा झाल्यानंतर मग डॅडी म्हणजे ममाचे मिस्टर मोहन संसगिरी आणि त्यांनी डिसिजन घेतलं की आता अतुल इथून जाणार नाही कुठे आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्या घरात आहे गिरगावात मी तिकडेच वाढलो तिकडेच सगळे माझ्यावर जे काय संस्कार झाले ते झाले म्हणजे उरणकरवाडीत मी जायचो पण मी आजपर्यंत त्या घरी एक रात्रही राहिलो नाही अच्छा एकही एक दिवस राहिलो नाही कधीच नाही म्हणजे फक्त सणासुदीचा मी तिकडे जायचो आणि सॅटर्डे संडे नाना आणि आई मला भेटायला यायचे मग ते इथे राहायला यायचे बरोबर पण मी उरणकरवाडीत कधी गेलोच नाही पण दिवाळी गणपती ते जाऊन यायचं पण मेन सगळं माझं जे बालपण किंवा जे जो काय मी घडलो तो अंडर मम्मा त्यामुळे मम्मा आणि डॅडी आणि ते ना असं नव्हतं की मावशी किंवा अशी हाक मारायची असं काही नाही आई आणि नाना मम्मा आणि डॅडी बट आय वॉज द सन ऑफ दिस हाऊस आफ्टर दॅट आणि दोन मोठ्या बहिणी मिराताई माधवीताई आणि माझी सख्खी बहीण म्हणजे कारण ती काळेंची मुलगी म्हणजे ती अपर्णा ती माझ्यापेक्षा मोठी आहे चार वर्षांनी पण सांगताना मला तीन बहिणी असं रिलेशन मध्ये सांगताना काय अरे अच्छा ही सखी बहीण का हे आपल्याकडे असतं खूप टिपिकल पण आमच्याकडे असं काही नाहीये सर्वात मोठी बहीण ताई मग माधविताई आणि मग अपर्णा आणि त्याच्याहून एक मोठी बहीण होती हाँ. ती दिदी म्हणून वगळ ती वारली तिला कॅन्सरनी ती गेली पण ती तर अशा मी या सगळ्या बायकांमध्ये आणि मम्मा त्यांच्यामध्ये मी वाढलो आणि सगळे सोपस्कार तिकडेच माझ्यावर घडले म्हणजे नाटक म्हणा किंवा एकांकिकांमधनं काम करणं सहावीत असताना मी बा बालभवनमध्ये जायचो चौपाटीला तिकडे रामनाथ थरवळच्या अंडर मी आधी हे सुरुवात केली सगळ्याला तिकडे माझे गाणे गाणं एक्सप्लोअर झालं मग पंढरीनाथ नागेशकरांकडे मी सहा वर्ष क्लासिकल तबला शिकलो बरं बर माझ्याकडे उपजत कला आहे की मी कुठलंही वाद्य वाजवू शकतो अच्छा मला स्ट्रिंग्स आणि म्हणजे फ्लूट किंवा हे वाजवता यायचं नाही पण गिटारही शिकलो आणि बाकी रिदमची सगळी आपण म्हणतो ती सगळी वाद्य मला उपजत वाजवता येत होती आणि मी अजूनही वाजवतो uh -huh. पण तबला मी शिकलो गाणं मी शिकलो नाही uh -huh. पण मीराताई ही आमच्याकडे संगीत विशारद ती आता भारतीय विद्याभवन ही जी संस्था आहे त्याची ती प्रिन्सिपल आहे आणि गाण्याचे संस्कार तिच्यामुळे झाले पण असं कोणी बोस्ट केलं नव्हतं मला की तू हेच हो किंवा तेच हो किंवा काय आणि अभ्यासात कॉलेजला गेल्यावर बाकीच्या गोष्टी जास्ती गेल्या देवेंद्र प्रेम आयुष्यात आला त्यामुळे एकांकिका स्पर्धा वगैरे पर... तर अशा गोष्टी सगळ्या घडत गेल्या आणि ह्या लाईनमध्ये पण प्रत्येक टप्पा माझ्या आयुष्यातला खूप खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येक टप्पा मला कुठेतरी रिफ्लेक्ट केला म्हणजे आपण म्हणतो ना की एक टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात अनेक टर्निंग पॉइंट आहेत कॉलेजला असताना एकांकिका हे मग तिकडे सिंगिंगचं परत एक अचानक एक्सप्लोअर झालं की अरे काय सुंदर गातोय हा आधी वाजवायचा आता गातोही मग नाटक मग एकांकिका स्पर्धा मग प्लॅनचेट नावाची आम्ही त्याच त्यांनी प्रोफेशनल नाटकही केलं तर त्याच्यात एकांकिकी एक स्पर्धेत मी अनेक बक्षिसे मिळवली आणि त्याच्यात मी एक महेश सुरेश असं ते डबल कॅरेक्टर करायचो आणि देवेंच्या अंडर खूप काम केलं नाट्य रजनी एकांकिका स्पर्धा म्हणा किंवा काय सगळी सगळी सगळीकडे आम्ही कला एक आ, कला एक आविष्कार अनेक अशी त्यांची हे होती तर तिथून ते सुरू झालं आणि अभ्यासात मात्र मी मागे राहत होतो बर अकरावी अकरावी माझं म्हणजे खूप बेसिक शिक्षण खूप झालंय अकरावी अकरावी बारावी 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 कारण काय झालं की पूर्वी आत्ता जसं स्टुडंट किंवा आता आपल्या मुलांना जसं ओरिएंटेशन आहे तसं तेव्हा नव्हतं पास झाला अरे किती फर्स्ट क्लास मिळाला सायन्सला जा का पण जाऊ सायन्सला म्हणजे तेव्हा काय नाही नाही सायन्स करायला पाहिजे पण काय करणार होतो सायन्स करून सायन्सला गेलो म्हणते काय तिकडे वेगळ्याच गोष्टी सुरू झाल्या सगळ्या कॉलेजला गेल्यावर आणि तिथेच अकरावीतच दीपाली भेटली आणि मग तो ट्रॅकच बदलला सगळा मग ती पास होत गेली मी <laughs> मागे येत गेलो आणि पण मला कधी घरून असं हे नव्हतं की विषय म्हणून मी सांगते केदार शिंदेची जेव्हा मुलाखत घेत होते तेव्हा तुमचा विषय निघाला होतात ना म्हणजे हो। केदार शिंदेच्या मिसेस तुम्ही दीपालिताई एकत्र कॉलेजमध्ये होतात काही काहीतरी नाही कित्येक कसं होतं आम्ही आ... आजूबाजूला राहायचा हा आम्ही आजूबाजूला गिरगावत ती ठाकूरला राहायची आणि आम्ही एक नाटक केलं होतं होनाच्या बैलाला त्याच्यात मी ढोलकी वाजवायचो शाहिराचं काम करायचो गायचो वगैरे सुमित आणि निलेश होते त्याच्यात ते मेन रोलमध्ये होते सुमित राघवन आणि निलेश दिवेकर दिवेक 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 आमची तेव्हापासूनची मैत्री म्हणजे आम्ही अकरावीत वगैरे असू तेव्हापासून तर आम्ही एकत्र काम करायचो खूप धमाल करायचो आणि तेव्हा त्यांची एंट्री झाली म्हणजे तेव्हा बन्सी बेला त्या ग्रुपमध्ये त्या एंटर झाल्या म्हणजे बेला बेसिकली पहिली आणि होणाच्या बैलाला मध्ये तीही काम करायची स्वाती म्हणून एक मुलगी होती शिल्पा म्हणून एक मुलगी होती आणि अशा सगळ्या त्या आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की केदारचा आणि काय मग केदार यायचा अंकुश यायचा टेरेसमध्ये मा माझ्या टेरेसमध्ये मा सगळ्या रिहर्सल व्हायच्या गिरगावात बरं तर तिकडे ते यायचे आणि मग तेव्हा ती ओळख तेव्हापासून भरत अंकुश केदारची तेव्हापासूनची आमची ओळख आता ते तिकडे काय यायचे हे आम्हाला काही क्ल्यू नव्हता पण ते यायचे तिकडे निमित्ताने किंवा बेलाला भेटायला असेल किंवा काय आय डोंट नो <laughs> तर माझी बेलाशी ओळख नंतर केदारशी ओळख <laughs> तर तेव्हाचा तो किस्सा कि आहे की म्हणून आम्ही एवढे म्हणजे आतापर्यंत आमची ती मैत्री आणि मला खूप मित्र आहे जे पहिल्यापासूनचे अजूनही आमची आहे म्हणजे जरी आम्ही रोज बोललो नाही भेटलो नाही तरी आमचं एक बॉन्डिंग आहे तसं तुम्हाला तुम्हाला म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा अभिनेता नव्हतं हे खरं आहे का हो त्याचं कारण आहे की हा मी तिकडेच येत होतो की झालं <laughs> असं की हा कॉलेजचा माझा जो प्रवास होता शिक्षणात लक्ष नव्हतं <laughs> मग मध्ये मी भरकटलोही होतो विचित्र काहीतरी डोक्यात सगळं चाललं होतं बारावीला मी खूप अभ्यास केला बर <laughs> खूप अभ्यास केला की आता नाही आता हे मला असं चालणार नाही आणि अफेअर झालं होतं तिच्या घरी सगळी लोक त्यांना काय सांगणार तेव्हा ते असतं ना एक तर खूप अभ्यास केला आणि सगळ्या विषयात नापास झालो म्हणतो ह्याला काय अर्थ आहे <laughs> सगळ्या विषयात कसा नापास होऊ शकतो एखादा माणूस झालो <laughs> तेव्हापासून डोकं फिरलं अभ्यासावरनं मग नाहीच करायचा अभ्यास मग मी खूप असा केअरलेस झालो मग मला जाऊ दे म्हणजे काय काय नात सुरू झाले माझे आणि मग मी ते लक्ष देईना आणि अशी एक दोन वर्ष गेली मी एक पेपर सोडवला तो पास झालो दुसरा पेपर राहिला तिसरा शेवटला फिजिक्स राहिला होता आणि एक दिवस नानांनी घरी बोलवलं की इकडे त्यांना कळलं होतं काय काय गोष्टी माझे वडील काय काय कळलं होतं त्यांना काय चाललंय बरं इथे डॅडी खालीवर खालीवर कारण त्यांच्या ओळखीने ऍडमिशन मिळाली होती आणि माझं कॉलेजमध्ये अकॅडमिक खूप वाईट होतं पण मी एक कलाकार म्हणून कॉलेजमध्ये खूपच फेमस झालो uh, होतो तर नाना भवन्स कॉलेज चौपाटी तर नानानी बोलव नाना, नाना म्हणाले काय कोण आहे दीपाली म्हटलं फ्रेंड आहे माझी <laughs> फ्रेंड म्हणजे काय नक्की काय बरं त्या काळी <laughs> एक्स गर्लफ्रेंड आत्ताची गर्लफ्रेंड हिला सोडलं तिला धरलं असं काही नव्हतं आणि मी तसा नव्हतो त्यामुळे मला मी फोकस्ड होतो त्या बाबतीत तर काय आहे ते तर म्हटलं काय नाही मैत्रीण आहे माझी अरे हो मैत्रीण आहे ठीक आहे पण म्हणजे पुढे काय काय म्हटलं पुढे काय वेळ अजून नोकरी बिकरी म्हटलं नोकरी मतलो नोकरी कोण देणार तुला चार वेळा बारावीत तू नापास झाल्यास एक एक पेपर क्लिअर करतो तुला लाज वाटत नाही पण नानांनी कधी मला बोट लावलं नाही किंवा काय रे असंही बोलले नाही मी जो काय आज असा घडलोय तो फक्त मम्मामुळे कारण तिचा खाल्लाय मी मार प्रचंड <laughs> <laughs> म्हणजे मी होतो नॉटी पण ठीक आहे म्हणजे तर नाना म्हणाले की असं असं आहे तर मी म्हटलं की तुम्ही ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये आहात ना <laughs> तुमच्याकडे नोकरी मिळेल का <laughs> तर ते असं हा मिळेल मी गेलो तर मिळेल <laughs> आणि एका आठवड्यात ते गेले आणि आय वॉज लाईक दिस वॉज द फर्स्ट टर्निंग पॉईंट इन माय लाईफ आणि मला ना काय सुचेच ना बरं मी हे कोणाला सांगू हे मी घरी जेव्हा म्हणजे नेक्स्ट वीक ही वॉज नो मोर आणि मग म्हणजे मला मला काय कळे ना की काय हे पण म्हणतात ना की एक पेरेंट असतो त्याला एक काळजी असते आपल्या मुलाची की ते आणि बरं आई एटी सेवनमध्ये गेली माझी ब्रेन ट्युमरनी त्यामुळे मग ते तेही ते एकटे ते पडले होते आणि खूप तीन वर्षात ते असे खूप नाईंटीमध्ये नाना गेले ना तर जेव्हा मी वीस वर्षाचा होतो डिसेंबरमध्ये आणि मग ते असं बोलल्यानंतर मला खूप फील झालं आणि मग ॲक्च्युली मला कंपॅशनेट ग्राउंड्सवर ओरिएंटल इन्शुरन्समध्ये नोकरी मिळाली पण मला एक पेपर क्लिअर करायचा होता जर तर मला ती पोस्ट मिळणार होती त्यांची नाही तर मी पिऊन वगैरे झालो असतो तिकडे ओरिएंटल इन्शुरन्समध्ये तर म्हणजे मला काही कळे ना आणि मग जुलैमध्ये मला ती नोकरी लागली नोकरी लागली बर तिकडेही मी पहिल्या दिवशी जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हा जीन्स आणि टी शर्ट घालून गेलो मला काय माहिती हे ऑफिस वगैरे हो मला नोकरी मिळाली आहे इंटरव्ह्यूला मी लाल कलरचा टी शर्ट आणि जीन्स घालून गेलो आणि माझी मैत्रीण आहे अजूनही आहे ती कुसुम म्हणून तर ती म्हणाली की अरे तू असा कसा आलायस तिचे वडील माझ्या नानांचे बॉस होते एकेकाळी आणि सु ती सुद्धा तिथेच सुद्धा तिथेच होती तीही कम्पॅशनेट वर पण ती मला सिनियर होती एक वर्ष का दोन वर्ष तर ती अजूनही आहे तिथेच तर ती असं कसं आलंय सो म्हटलं मला काय माहिती होता पण तो इंटरव्ह्यू म्हणजे जस्ट एक फॉर्मॅलिटी होती आणि मग ओरिएंटलचा प्रवास सुरू झाला त्यानंतर ओरिएंटलमध्ये मी असताना मी जाऊन दिपालीच्या घरी बाबांना जाऊन तिच्या विचारलं आणि मग नाईंटी थ्रीला मम्मा आमची घाई उरच होती मम्मा ठीके लग्न करून टाकू आपण नाईन्टी थ्रीला मी लग्न केलं लग्न झालं आणि नाइन्टी फायव्ह ला शिवांगी झाली आणि शिवांगी ऑगस्ट मध्ये झाली त्याच्या आधी मे मध्ये तो दुसरा टर्निंग पॉइंट होता आयुष्यातला पण पर तोपर्यंत मी गायला लागलो होतो ओरिएंटल मध्ये ओरिएंटलच्या सगळे कॉम्पिटिशन ऑल इंडिया कॉम्पिटिशन सगळीकडे पहिला नाटकात पहिला सगळ्यात पहिला आणि मी प्रोफेशनली गायला लागलो म्हणजे मी महेंद्र कपूर नाईट अनवर नाईट या अशा मोठ्या मोठ्या शोज मध्ये त्यांचे शोज ओपन करायचो एखादं किशोर कुमारचं गाणं गाऊन वगैरे तर ओरिएंटल मध्ये असताना मी गायला लागलो म्हणजे तिकडे संजय नाडकर्णी म्हणून एक म्हणजे त्यांचे शोज होते त्यांचा स्वतःचा ग्रुप होता त्यांच्याकडे मी गायला लागलो आणि मी महिन्याला ना पंचवीस पंचवीस शो करायला लागलो मग नोव्हेंबर नाईन्टी वनमध्ये मी तेव्हा मी बाईक घेतली होती आणि मी ऑफिस संपलं की बाईकने अंधेरीला जाऊन शो कर इथे शो कर तिथे शो कर मडायलेंडला शो कर असा शो करत 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 मी, -मोठे, मी मोठे मोठे शोज करायला लागलो आणि आता मला वाटलं की सिंगिंग हे करिअर आणि खूप लोकांची ओळख व्हायला लागली म्हणजे तेव्हा मी प्रकाश मेहरा वगैरे अशा सगळ्यांना मोठ्या मोठ्या शोजमध्ये गायला लागलो आणि सारेगमा जे हिंदी पहिलं होतं त्यासाठी मी पहिली राऊंड दुसरी राऊंड पार केली होती आणि आता शूटिंगसाठी जेव्हा जी फायनल राऊंड येणार त्याच्यात मला सिलेक्शन होतं माझं आणि मला एक गझल गायची होती हरिहरनची मरीज ए इश्क नावाची त्यांच्या एका आल्बममधली हाजीर नावाचा त्यांचा अल्बम होता तर ती मी कॅसेट शोधत होतो आणि ती कुठे मिळत नव्हती आणि मी खूप डिस्टर्ब झालो होतो की दोन दिवसांनी मला ऑडिशन द्यायचे आणि दीपालीन जेवायला वाढलं आणि मला फोन आला मित्राचा की अतुल पटकन ये इथे इथे ती कॅसेट आहे म्हटलं ती घे त्याच्याकडनं पण तेव्हा कसे पैसे वगैरे हे तर म्हटलं तू घेऊन ठेव हो, कारण मी एकमेव एक नोकरी करणारा बाकी सगळे शिकत होते मित्र बाकी हाँ। हाँ। तर म्हटलं त्याला सांग थांबायला मी येतो लगेच मी ताटावरनं उठलो बर, मी कॅसेट आणायला गेलो तिथे जाईपर्यंत तो काही थांबला नाही मी खूप नर्वस झालो आणि मी परत आलो दीपाली गॅलरीतच उभी होती खाली एक बस थांबली होती समोरच बसस्टॉप आहे आमच्या त्या बसच्या मागे होतो आणि मी तिला म्हटलं नाही नाही मिळाली मी गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकली एक्सिलेटर सोडला आणि जस्ट सटकली गाडी माझी आणि मी पडलो खाली मी पडलो आणि उठलो मला काहीच म्हटलं काय नाही काय नाही तोपर्यंत कोणा हॉटेलमध्ये तिकडे कोणा हॉटेल होतो आमच्या खाली ते सगळे की अरे मालक पडले मालक पडले मालक पडले मालक पडले म्हटलं काय काय नाही झालं म्हटलं काही काही झालेलं नाही आम्हाला मी घसपटत आलो नाही किंवा काही नाही दीपाली वरतून म्हणाली की हात बघ पण मी कॉन्शियसली हा हात उचलला नाही लेफ्ट हँड म्हणजे काय नाही ती तो हात आणि मी हात उचलला तेव्हा हे इथे होत आणि दोन तुकडे झाले होते माझ्या हाताचे दॅट वॉज द सेकंड टर्निंग पॉईंट इन माय लाईफ आफ्टर दॅट थ्री मंथ्स फोर मंथ तुम्हाला कळलंच नाही मला कळलंच नाही आता माझ्या हातात दोन प्लेट्स आणि बारा स्क्रू आहेत अजूनही हे मे मध्ये झालं आणि मग मी तीन महिने घरी सगळं थांबलं शोज हे झालं ऑफिस मध्ये जात सारे गमात सगळं ते गेलं गेलं मी करूच शकलो नाही त्यामुळे आता म्हटलं की आता हे चेंज आहे काहीतरी म्हणजे परत काहीतरी आयुष्यात होणार आहे बापरे <laughs> आणि देवेंद्र प्रेमचा फोन आला की अतुल नाटकात काम करणं म्हटलं तू भेडायच करे मी नोकरी करतोय आत्ताच माझा ऍक्सिडेंट झालाय मला नाही झेपणार ते आणि मला नाही करायचं मी आय वॉज नॉट इंटरेस्टेड तेवढ्याला बघ ना इंग्लिश ऑल द बेस्ट करतोय ना प्लीज म्हटलं रे नाही रे म्हटलं मला नाही जमणार नाही सॅटर्डे संडे असं म्हटलं प्लीज देवन मला फोन करू नकोस ठेवला ते तेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हते एक दिवस परत संध्याकाळी मी घरी आलो ऑफिसमधनं आणि फोन वाजला तोपर्यंत माझं प्लास्टर काढून तो प्लास्टिकचा कास्क होता जस्ट टू यु नो प्रोटेक्ट द हँड हॅन्ड आणि लँडलाईन वाजली मम्मा समोर बसली होती आणि मी फोन उचलला जाड्या नाटकात काम ना म्हटलं देवेन मी तुला ऑलरेडी मला पटकन लक्षात नाही आलं कोण बोलतोय म्हटलं तुला बोललो ना देवेन नाही करायचं मला काम नाटकात नाटकात मला नाही आहे इंटरेस्ट मी नोकरी करतो आय एम हॅपी विथ दॅट अरे कर रे सॅटर्डे संडे अरे बोल तू भेडायस आणि मग मला लक्षात आले की कोणतरी वेगळं बोलतय देवेंद्र फेम नाही कोण बोलतय अरे महेश मा, बोलतोय मांजरेकर महेश मांजरेकर <laughs> तर मी ना त्या माउथपीस वर असा हात ठेवला <laughs> मम्मा मांजरेकर महेश मांजरेकरांचा मांजरे फोन आहे तू ना बोल मम्मा बोल ना काय म्हटलं मी ना थरथरायला लागलो हा बोला <laughs> बोला बरं माझ्यासाठी महेश मांजरेकर सचिन मांजरे खेडेकर सुनील बर्वे हे सगळे माझे ना हिरो होते कारण मी मम्मा बरोबर नाटकं बघायला जायचो किंवा नाट्यदर्पण रजनी आम्हाला तिकडे दामले आमच्या बिल्डिंग मध्ये राहायचे आमचे टॅलेंट होते सुधीर दामले त्यामुळे हे सगळे बघून ना मी कम्प्लीट असा म्हटलं मांजरेकरांचा फोन मला मग ते मला म्हणाले की तू एक काम कर म्हटलं मला नाही जमणार हो मला तेच अरे सॅटरडे संडे असते रे आपण बघू ना काही रजाबिजा घ्यावी लागणार नाही तर तू एक काम कर तू सॅटरडेला मला तुला सुट्टी असते ना तू एस डी टी गर्ल्स स्कूल आहे जुहूला तिकडे मला भेटायला आहे म्हटलं कशाला हो तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करताय मी माझा टाइम वेस्ट करणार तू ये तर आणि मी गेलो तिकडे गेल्यावर सुनील बर्वे वगैरे सगळे आले होते आणि सगळी लोक ऑडिशन देत आहेत वेगवेगळी मला म्हणाल हे झालं की तू ऑडिशन दे म्हटलं मी नाही देणार का देऊ मला करायचंच नाही काम तर दे त्यांनी मला तिथे बसवून ठेवलं बसवून ठेवलं बसवून मी नो भयंकर रागावलो होतो की देवेन मला भेटला ना तर मी त्याला बॉक्स मारेन की त्याने मला कुठल्या सिच्युएशन मध्ये अडकवलं मग ते म्हणाले तू कसं आलायस म्हटलं मी कायनेटिकनी आलोय गिरगावत ना म्हटलं हो मग काय माझ्याकडे दुसरा सोर्स नाही ट्रेनने मी ट्रॅव्हल करत नाही बरं मग ते माझ्या ड्रायव्हरला कसं करूया आता म्हटलं मी येतो ना तुमच्या मागे मागे तुला शिवाजी पार्कचं जिप्सी आहे का तिकडे तिकडे गेलो ऑडिशन झाली होती तोवर नाही ऑडिशन दिलीच नाही अच्छा पण त्यांनी बसवलो मला बर आणि मी आपलं सगळं बघितलं म्हटलं तर निघू का मी नाही बस बस जिप्सीला गेलो म्हटलं मला एक फोन करायचा आहे बरं लँडलाईनवर मी फोन केला घरी दीपालीला म्हटलं जरा उशीर होईल मी इकडे इकडे ठीक आहे ठीक आहे आणि बसलो दारू बिलोस म्हटलं नाही खोटं बोललो बस हा म्हणजे कधी तरी काय मग बिअर पेन मी बिअर वगैरे प्यालो जेवलो वगैरे आणि आय डोंट नो व्हॉट कनेक्टेड त्या दिवसापासून आजपर्यंत वर वी आर स्टील बॉन्डेड मध्ये मी म्हणजे दॅट वॉज अगेन अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ दोन हजार मध्ये मी नोकरी सोडली अनेक लोकांनी मला तू गाढव आहेस तू मूर्ख आहेस सेमी गव्हर्नमेंट जॉब आहे आणि तू कसा सोडतोयस पण दिपाली आणि मम्मा त्या सोड काय काय फरक पडतोय नाही तर मी तिथेच राहिलो हे जे मी आज जे काय करतोय किंवा जे काय केलंय आयुष्यात तो चॅलेंजेस नसता कारण टेन टू फाईव्ह जॉब आणि बाकी काय नाही सो दॅट वॉज द सेकंड टर्निंग पॉइंट फॉर मी टू एंटर दिस इंडस्ट्री बट आय स्टार्टेड ऑल्सो अ व्हेरी 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 इंटरेस्टिंग जर्नी कारण हिंदीने सुरुवात करून मग खूप गोष्टी आहेत म्हणजे अशा इतकं ते इतकं काम केलं इतकं काम केलं पण अगेन यु you नो know, आपला डाऊनफॉल असतो वरती जातो खाली होतो पण बाय गॉड्स ग्रेस मला दरवेळी माझ्या प्रत्येक टप्प्याला hmm. सॉलिड माणसं भेटत गेली त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की मी स्ट्रगल केला जो काय स्ट्रगल केला तो माझ्या घरच्यांनी केला <laughs> कारण मी खूप सिन्सिअरली काम केलं त्याचं किती यश मिळालं किंवा काय हे मला त्याच्यात कधीच इंटरेस्ट नसतो <laughs> कधी कधी असं होतंही की अरे का आपण आय एम हॅपी म्हणजे आज तुमच्या सगळ्यांबरोबर काम करतो कि मी जिकडे जातो तिकडे मी त्यांचा होऊन जातो असं मला <laughs> वाटतं म्हणजे आय डोंट नो म्हणजे मी खरं सांगते जेव्हा माझ्या हौशीलमध्ये मी काम करणार होते आणि तुम्ही माझ्या अपोजिट असणार होता तेव्हा मला जरा दडपण होतं की अरे बापरे म्हणजे फक्त फक्त हिंदी नाही तर हॉलिवूड वगैरे करून आलेला आणि इतक्या सगळ्या जाहिराती केलेला माणूस आपल्या अपोजिट असणार आहे एवढा मोठा माणूस आपले अपोजिट असणार आहे आणि मी कायम तुम्हाला फिल्म्समध्ये वगैरेच बघत आलेले आहे आणि तेव्हा तुमची संदूक फिल्मसुद्धा रिलीज झाली होती तर मला असं वाटलं होतं की अरे बापरे की एवढा मोठा माणूस आपल्या समोर असणार आहे पण तुम्ही जेव्हा मला भेटलात तेव्हा मला असं वाटलं की अरे हा किती छान माणूस आहे आहे किती टू अर्थ आता सेम केस हा इंटरेस्टिंग किस्सा आहे मी पहिलं तुमचं काम पाहिलं ते आई मधलं म्हटलं डेंजर ही बाई म्हणजे तुमचा जो त्याच्यातला तो जो रोल होता आणि तो इतका स्ट्रिक्ट आणि असा म्हणजे युअर अ बॅड बॅड इन दॅट फिल्म राईट पण म्हटलं आता कोण आहे म्हटलं सुलेखात आहे बापरे आणि मला माहिती आय डोंट नो वाय आय हॅड दॅट इम्प्रेशन मला कधी कोणी सांगितलं नाही मी कधी कुठल्याही कट्ट्यावर गेलो नाही कोणाबरोबर चर्चा केली नाही काही नाही जे काय ते ओपन तुम्हाला आता माहिती असेल माझ्याबरोबर इतके दिवस काम करून आणि कधी नाव नाही कधी बोललं नाही आणि एकदा मी आलो होतो त्या आ, होम शेफ का तिकडे आहे शिवाजी पार्कला ओमशेफ हुँ। केकच आणि तिकडे हो, हो, खायलाही मिळतं वगैरे हो, हो, तर हो, हो। ओम राऊत बरोबर मी आलो होतो आणि नेमके तुम्ही तिकडे होता आणि अजून कोणतरी होता आणि भूषण होता भूषण प्रधान स्मिता शेवाळे आणि भूषण प्रधान हा असे तिघ तिघ चौघ होतात तुम्ही आणि तुम्ही तिकडे बसलात मी अजून विसरणार नाही तुम्ही व्हाईट कलरचा शर्ट टाईप असा लांब शर्ट आणि ग्रे कलरचं काहीतरी काहीतरी घातलं होतं आणि भूषण होतं मी भूषणला हाय केलं जस्ट आमची अशीच ओळख होती आणि मी ओम बरोबर बसलो होतो म्हटलं बापरे सुलेखा ताई या तिकडे आणि मला जेव्हा कळलं की सुलेखाताई का माझ्यावर काम करणार मी ना असा होतो की बापरे म्हणजे मला आता कसं वागायचं आहे तिकडे हे काय करायचं म्हणजे आय वॉज रिअली really टेन्स्ड <laughs> कारण आता तुम्ही इतकं काम मी सिरियल कधीच केली नव्हती तुम्ही काम करत होतात कंटिन्युअस तुमचे फिल्म हे ते सगळं आणि त्याच मिताताईंचा तो एक सगळं असतं ना एक बाबा म्हटलं बापरे त्यांच्यावर काम म्हणजे त्या तशा कशा असतील कारण मला काहीच माहिती नाही बरं मेधा बरोबर असताना किंवा सरांवर कधी विषय झाला नाही हु, मेधा मांजरेकर हा तर तेव्हा तुम्हाला बघूनच असं मला वाटायचं बापर की बापरे कस कस होणार आहे आणि मला तुम्हाला बघून असं वाटायचं सो मला असं वाटतं बरेच दिवस आपण एकमेकांशी फारसे बोललो सुद्धा नाही 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 बोललो आपण बरोबर पण नंतर मी खूप रिलॅक्स झाले आणि आज सगळ्यांच्या समोर सुद्धा मी सांगू शकते इतके फॅन्टॅस्टिक ऍक्टर आहात तुम्ही तुमच्या बरोबर काम करत असताना तुमचं कॅलिबर मॅच करायला खूप मजा येते म्हणजे कदाचित मी मॅच करू पण नाही शकले पण मजा खूप आली प्रयत्न करायला नाही असं काही नाही एवढं काय म्हणजे आय डोंट नो मी आय एम अ ऍक्टर मला बरं मी ह्या मीडियमला खूप घाबरलो मला आधी हा झी मध्ये अमित फाळके माहिती असेल तर झी मध्ये असताना त्याने मला तेव्हा सांगितलं होतं की तू एखादी सिरियल डिरेक्ट कर जेव्हा मी मांजरेकरांना असिस्ट करत होतो तुम्ही किती वर्ष मांजरेकरांना असिस्ट करत होता मी ऍक्च्युली स्टार्ट केलं नोकरी सोडल्यानंतर दोन वेळे म्हणजे दोन हजार दोन अॅक्च्युली त्यांना मी असिस्ट केलं दहा वर्ष बर दहा वर्ष मी त्यांच्या पण मी त्यांच्याबरोबर असोसिएशन माझं नाईन्टी पासून असं म्हणजे ऑल द बेस्ट ऑल त्यांची पहिली हिंदी फिल्म निदान वास्तव सगळं आणि ऍडवर्ल्ड मध्ये येण्यासाठी पण कारण टेस्ट ठरले तो पण एक अगेन एक किस्सा होता अगेन एक काहीतरी टर्निंग असं आणि मी ऍड मध्ये म्हणजे मी इतक्या क्रीम लोकांबरोबर काम केलं म्हणजे मी साडेचारशे पाचशे ऍड नाही केल्या पण भरपूर केल्यात ना तरी जाहिराती हा म्हणजे मी तरी एक पन्नास पंचावन्न साठ ऍड तेवढ्याच केल्या टॉप ब्रँड सगळे टॉप ब्रँड आणि सगळ्यात मेन रोल मी ह्याच्या बरोबर ऍड केली त्याच्यावर हा मी जे केलं ते रिचर्ड गेअर बरोबर ऍड केली इंटरनॅशनल विजा कार्ड ची त्यानंतर मी बेस्ट एक्झॉटिक मॅरिगोल्ड टू जे हॉलिवूडचं काम केलं ते ज्युडी डेंच बरोबर दोन सीन केले त्याच्यानंतर मी मॅक माफिया नावाची एक सिरीज केली बीबीसी लंडन साठी तर त्याचं शूटिंग लंडन कतार मुंबई असं झालं आणि एच एस बी सी म्हणजे काही इंटरनॅशनल ऍड्सही मी केल्या आणि मला इंटरनॅशनल काम देणारी माझी खूप लाडकी कास्टिंग डिरेक्टर सेहरल लतीफ आत्ताच ती सतरा तारखेला का आता कधीतरी ती एक्सपायर झाली oh. सतरा नाही त्याच्या आधीच mm -hmm. तर खूप वंडरफुल होती ती आणि तिच्यामुळे मला इंटरनॅशनल काम भरपूर मिळालं mm -hmm. आणि कौतुकही झालं माझं mm -hmm. त्या त्या ह्याच्यामध्ये पण आय डोंट नो म्हणजे खूप काम करून सुद्धा ना आमच्या आम मम्माचं ते एक होतं की जमीन सोडू नये कधी आणि आय थिंक वेन यू स्टार्टेड युअर करिअर किंवा माझं करिअर जेव्हा सुरू झालं तेव्हा सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग नव्हता आय थिंक दिस इज नव्हताच म्हणजे आय थिंक दिस इज द फर्स्ट वन टू वन इंटरव्ह्यू विच आय एम गिव्हिंग म्हणजे मला मठा सन्मान मिळाला तेव्हाही माझा कोणी इंटरव्ह्यू केला नाही मला पहिला म्हणजे आय डोंट नो ते असते की स्वतःला कसं आपण विकावं किंवा स्वतःला मार्केट कसं करावं ते मला जमलंच नाही नाही गरज, गरज मला आज असं वाटतं की आज या प्रकारे पण ना ते सगळं इट इज फॉर अ मोमेंट असं मला वाटतं पण जे आपण काम करून ठेवतो अजून खूप करायचं मला मला डिरेक्शन मध्ये संदूक वॉज माय ड्रीम म्हणजे पण आय डोंट नो त्याला ही संदूक लोकांना आवडला सुद्धा आणि त्याला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले ना तुम्हाला नाही मला नाही मिळाले अवॉर्ड पण सुमितला खूप अवॉर्ड मिळाले त्यातल्या टेक्निकल काही लोकांना खूप अवॉर्ड मिळाले पण संदूक ह्या फिल्मला लोकांनी खूप आवडलं त्यामुळे माझं नाव झालं इंडस्ट्री की एक उमदा डिरेक्टर आहे चांगला डिरेक्टर आहे म्हणून हु. पण त्याला जे जे त्याला यश मिळायला हवं होतं त्याला एखाद्या चॅनलचं बॅकिंग असतं किंवा कुठल्या त्याचं बॅकिंग असतं ना तो, तो आहा, आहा। तर तो कुठच्या कुठे गेला असता सिनेमा असं मला वाटतं म्हणजे मम्मानी एक पुस्तक वाचलं होतं पिंगट पेटीचे रहस्य ते पुस्तक मी वाचल्यानंतर बरं मला काही वाचनाची एवढी आवड वगैरे नाही <laughs> तर मम्मा म्हणेल बघ अतुल ह्याच्यावर काहीतरी सिनेमा होईल चांगला तिचं स्वप्न पण मी ते पुस्तक वाचल्यानंतर आय फेल्ट की नाही यार काही नाही होऊ शकत मम्मा याचं आणि बरं ते तेव्हाच होतं की जेव्हा फॅमिली प्लॅनिंग वॉज नॉट अलाउड बिफोर इंडिपेंडन्स कारण तेव्हा गरज होती पॉवरची तर म्हटलं फॅमिली प्लॅनिंग आणि हे सगळं नाही चालणार हे सगळं हा विषय होणार नाही मग माझ्या डोक्यात तो फिरायला लागला मग बेसिक त्याचं पहिलं स्क्रिप्ट मी आणि सर्वेश परब जो आज एडिटर आहे त्यांनी आम्ही रेखाटून काढलं मग कौस्तुभ सावरकरनी त्याच्यात काय ऍड केलं मग संजय मोनीनी त्यात काय ऍड केलं मग गुरु ठाकूर त्याच्यात आला अशी वेगवेगळ्या लोकांनी मला मदत केली मग आशिष रायकर माझ्या आयुष्यात आला आशिष रायकरनी ते स्क्रिप्ट अजून चांगलं रिफाईन आम्ही दोघांनी केलं पण आम्ही मग एका पॉइंटला अडकलो मग आपला सुबोध खानोलकर तो आला सुबोध खानोलकर म्हणजे माझा होशील प्रोड्युसर आणि रायटर रायटर आणि हो तर तो आला माझ्या आयुष्यात ओम राऊतमुळे आणि त्यांनी ती स्क्रिप्ट कम्प्लीट केली त्यामुळे स्क्रीन मध्ये मी सुबोध आणि आशिष असा आमचा आणि मी त्या फिल्मची जवळजवळ नव्वद नरेशन्स केली म्हणजे आपण म्हणतो ना की दर, दर फिरलो मी सगळीकडे ते स्क्रिप्ट घेऊन करा थोडा वेगळा विषय होता लोकांच्या जा डोक्यावरून जायचा कळायचा नाही आम्ही किती ठिकाणी फिरलो मी आणि आशिष की करूया आणि फायनली मग ज्यांनी तो प्रोड्यूस केला विषू गायकवाड आणि मंदार खेणी त्यांनी तो फायनली प्रोड्यूस केला आणि द होल म्हणजे त्याचं क्रेडिट सगळं आशिष रायकर आणि विद्याधर भावे ह्याला जातं की त्यांनी तो प्रोजेक्ट माझा उभा केला माझं ड्रीम उभं केलं आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स वर्किंग विथ सुमित कारण ऍक्च्युली मला ना ते कॅरेक्टर असं बुटक छोटस असं हवं होतं <laughs> मग आम्ही निखिल रत्नपारखी हे ते मग एका पॉइंटला असं झालं की अतुल तूच कर मग <laughs> मग प्रोड्युसर म्हणाले की अरे सिनेमा मला विकायचा पण आहे <laughs> <laughs> रे म्हणजे तू हिरो म्हणून नाही करू शकत तू म्हटलं अरे ते हिरो असं नाहीच आहे तो hmm. कॅरेक्टर आहे ते आणि माझ्या एवढं छान ते कॅरेक्टर कोणी करणार नाही नाही हो नाही हो म्हणता म्हणता शेवटी सुमित त्याआधी सुमित एकतर परत वेगळंच प्रकरण आहे <laughs> लहानपणीचा मित्र तरी दोन तीन फिल्म्स त्यांनी माझ्या नाकारल्या होत्या मला नाही ते चांगलं काहीतरी आणि मी त्याच्याकडे गेलो मला तेवढंच टेन्शन परत की अरे हा आणि मला ना ब्लड प्रेशरचा त्रास होता त्यामुळे हो मी असा वेडापिसा व्हायचो की काय आता बदल आणि मी त्याला नरेट केली फिल्म आणि त्याने अशी जाऊन अशी बॉटल काढली म्हणून काळे हा सिनेमा केला <laughs> आणि आय वॉज <वस> सो हॅपी <laughs> आणि मग तो एक्सपिरियन्स वॉज ग्रेट त्याच्यात शरद पंक्शननी एक मेजर रोल केला मला खूप घाबरवलं लोकांनी आणि मला थोडी एन्झायटी असल्या कारणाने आणि सगळं तर मी ना आधी इम्प्रेशन वेगळंच असतं भेटल्यावर मग हळूहळू तो इज होतो तर मी शरद पंक्शनच्या सेटवर गेलो म्हटलं सर असं असं आहे अशी अशी फिल्म आहे आणि हे आहे ते आहे हां मग म्हटलं ते असं कॅरेक्टर आहे आणि डबल कॅरेक्टर होतं ते तर एवढंच काहीतरी असं थातूर मातूर बोललो मी मी घाबरलेलो म्हटलं <laughs> मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवतो नको मी करतो तू मला तारखा सांग आणि मी तिकडून बाहेर नाचत बाहेर पडलो म्हटलं तू काय होतं आशिष रायकर म्हणाला हाऊ डीड यू कन्व्हिन्स हिम म्हटलं आय डोंट नो म्हटलं ही वॉज कन्व्हिन्स्ड आणि मी तर कधीच त्यांना म्हणजे भेटलो पण नव्हतो पहिली भेट आणि ती जमली सगळी गट्टी म्हणजे कम्प्लीट आ, अजित समीरनी त्याचं म्युझिक केलं दोघांनी आणि धमाल धमाल केली आम्ही त्या फिल्मला छत्तीस दिवस प्लॅन केलेली फिल्म मी दिवसात पूर्ण केली आणि ती पिरियड फिल्म आणि कॉमेडी ऋषिकेश जोशीनी अप्रतिम डायलॉग लिहिले आय थॉट की दिस फिल्म वुड हॅव मेड वंडर्स मे बी दॅट तो जो फटका मला बसला की संदुकचं काहीच झालं नाही यार का नाही झालं मला खूप mm -hmm. वाईट वाटलं म्हणजे मला माझ्या पहिल्या फिल्म म्हणजे मी ज्या मांजरेकरांकडे फिल्म्स केल्या त्या मी कधीच माझं मी असं म्हणत नाही त्या माझ्या फिल्मच्या बिकॉज आय वॉज नॉट द कॅप्टन ऑफ द शिप द डिसिजन मेकर वॉज डिफरंट बट तिचा बाब त्याचा बाब जी पहिली फिल्म mm -hmm. दार मोशन पिक्चर्स बरोबर त्याच्यानंतर असा मी अशी ती नावाची मी खूप छान फिल्म केली त्याचंही काही झालं नाही mm -hmm. आणि बाळकडू वॉज म्हणजे संदूक करून आलो आणि आदेशनी माझ्यावर असामी अशी मध्ये काम केलं होतं म्हणून त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं संजय राऊतांकडे hmm. आणि मी बाळकडू केली hmm. तो पण किस्सा इंटरेस्टिंग आहे मी सांगेन आपल्याला वेळ असेल तेव्हा hmm. तर संदूकचं काही झालं काही झालं नाही hmm. त्यामुळे मी खूप याच्यात गेलो आणि त्यानंतर तेव्हा मम्मा पण बेडरिटन झाली आणि मग शी पास्ट अवे आफ्टर एट मंथ्स तिला संदूक बघता आला नाही पण मी तिला म्हणजे बाय गॉड्स ग्रेस सर्वेशनी पटापट ती एडिट करून एक स्क्रॅच तिला तो सिनेमा मी दाखवला बेसिक हाँ, हाँ, तो म्हणाला हे फाईन नाही पण मी जेव्हा पहिला सिनेमा तिला दाखवला तिचा बाप त्याचा बाप तेव्हा ती म्हणाले काय काय केलेस तू हा काय सिनेमा आहे नाही आवडलं अजिबात नाही आवडलं मला दाखवणूस परत बंद सिनेमा मला नाही बघायचं आणि मी जेव्हा संदूक लावला तेव्हा ती जवळ जवळ शी वॉज नॉट इनर हे पण तिच्या डोळ्यात पाणी आलं ह्याला oh. म्हणतात सिनेमा अरे वाटलं थँक्यू तर तेवढं दाखवता आलं मला सो आय डेडिकेटेड द फिल्म टू हर असं आहे म्हणजे आणि आय थिंक काय माहितीये का म्हणजे जेव्हा जेव्हा जे व्हायचंय तेव्हा तेव्हा तेच होतं त्यामुळे काम आता मी तुमच्यावर काम करून मला मला अजूनही मी गोंधळतो मला हात ठेवायला लागतो तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यात भेटू तुम्ही क्लोजअप देताना मी अजूनही गोंधळतो मला आता बघा तुम्ही दादा तुम्हाला एक गोष्ट माहितीये का तुम्ही स्वतःला किती अंडरएस्टिमेट करता आमच्यासाठी तुम्ही किती मोठे, मोठे आहात माहिती म्हणजे ऑफकोर्स आमच्यासाठी असं नाही तुम्ही खूप मोठे आहातच तुम्ही इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहात तुमच्याबरोबर काम करताना हातपाय थरथरतात आमचे नाही असं काही नाही काय असं काही नाही आय डोंट नो असं मला वाटत नाही तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही फक्त स्वतःला अंडरएस्टिमेट करता तुमचं खूप जास्ती आहे पोटेन्शियल कारण नाही ते कधी आलंच नाही डोक्यात की हे <laughs> पोटेन्शियल एवढं आहे किंवा खूप डाऊन टू अर्थ आहात तुम्ही ते आहेच आणि आता मग आय डोंट नो की म्हणजे पण तुम्हाला एक मजा माहितीये का लोकांना खूप माझ्याबद्दल काही काही लोकांना खूप गैरसमज आहेत म्हणजे आत्ता एक रिसेंट किस्सा सांगतो मी पुण्याला निघालो होतो डॉक्टर कडे आणि अभिजित पानसेचा मला फोन आला की अतुल कुठे आहेस म्हटलं अरे मी, मी पुण्याला चाललोय मी तुला का फोन केला माहितीये का म्हटलं का रे अरे मी आता बसलो होतो मीटिंगला माझ्या सबॉर्डिनेट्स बरोबर माझे असोसिएट वगैरे सगळे मी तुझं नाव घेतलं की ह्या रोलसाठी अतुलला विचारूया तर त्यांची रिॲक्शन म्हणजे वेड आहेस काय सर नाही करणारा तो माणूस तो मॅड आहे आणि ते चिक्कार पैसे घेतात आपल्याला प पर... हे काय म्हणजे का माझ्याबद्दल हे असं मी का मॅड आहे मी का नाही करणार कदाचित त्याच्यामुळे मला लोक बोलवत नाहीत का आय डोंट नो सो आय हॅव टू टेल पीपल की अरे मला काम करायचं आहे मला तुमचा खूप काय खूप मोठा आहे डोंट नो म्हणजे म्हणजे असं अगदीच हे अगदीच शक्य आहे की लोकांना म्हटलं नाही आपली फिल्म छोटी आहे ते करतील का हे अगदीच असं नाही मी करतो म्हणजे मला हा मी काही फिल्म नाकारल्यात म्हणजे जेव्हा मी गोल्ड केली आता रिमा कागदी बरोबर तिथेही मला खूप रिस्पेक्ट मिळाला आय डोंट नो वाय आय वॉज अ नॉर्मल पर्सन पण तिकडे मी आजारी पडलो त्यामुळे मी लंडन दोन महिने असून सुद्धा मी तेवढं ते एन्जॉय केलं नाही पण आय कुमार बरं मी आजपर्यंत सगळ्या मोठ्या लोकांबरोबर काम हो, हो ना म्हणजे अमितजींपासून म्हणजे माझं आय वॉज ब्लेस्ड की सरांनी मला त्यांचं इन्चार्ज केलं होतं सीन मी त्यांच्याकडे घेऊन जायचोरे मांजरे विरोध जेव्हा आम्ही केली सरांनी तेव्हा मी त्यांच्याकडे तो सीन घेऊन जायचा मग तो सीन वाचायचा hmm. ह्याला पण एक नशीब लागतं ना की अमिताभ बच्चन hmm. आणि आठ वर्षांनी मी एखादं काम करतोय त्यांच्याबरोबर आणि त्यांनी मला नावाने हाक मारावं दॅट वॉज सो ग्रेट फॉर मी की म्हणजे मजा आली मला खूप लोकांबरोबर मी आज म्हणजे शाहरुख बरोबर त्या फिल्ममध्ये काम केलं पण त्याच्याबरोबर काम करायचं मला हे नाही आला म्हणजे योग नाही आला hmm. सलमान बरोबर मी काम केलेलं नाही पण अमिताभ बच्चन संजय दत्त सुनील शेट्टी अक्षय कुमार गोविंदा तेव्हाची जी मोठी लोक होती त्या सगळ्यांबरोबर काम करून झालो त्यात गुलशन ग्रोवर शरद सक्सेना नेम द हिरोईन्स सगळ्यांबरोबर कामं हो केली पण मला तरी असं वाटतं की अजूनही मे बी तुम्ही म्हणता तसं मी खूपच लो प्रोफाईल असल्या कारणाने Uh, म्हणजे मला नाही आवडत तसं mm, फ्लॉन्ट करायला पण mm -hmm. आणि uh, म्हणजे जा आज जर कोणी ज्युडी डेंच बरोबर दोन सीन केले असतं जवळजवळ त्याचा yep. इन्स्टाग्रामवर बोंबा बोंब झाली असती मी मध्ये फोटो टाकले होते माझ्या मते माझा उशिलनाच्या वेळ अच्छा कारण मला uh, सुबोधनी वगैरे अरे अतुल तुला टाकायला पाहिजे तुला हे टाकायला मला नाही कळत ते अजूनही नाही कळत पण ठीक आहे म्हणजे आय डोंट नो दादा तुम्ही म्हणजे आता आपण बराच वेळ बोलत होतो हॉलिवूड बद्दल वगैरे तर त्याचा एक्सपिरियन्स एखादा काही म्हणजे तुमच्या स्मरणात आहे का जर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही एक फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स मी बेस्ट एक्झॉटिक मॅरी टू हा सिनेमा करताना होता त्याच्यात मी ना ते कपडे रंगवतात ना त्याचा त्याची जी फॅक्टरी असते त्याचा मी मालक असतो आणि जुडी डेंच आणि अजून एक आपले इंडियन ऍक्टर होते ते माझ्याकडे येतात आणि ते मला म्हणजे मी त्यांना समजवत असतो की इथे कसं काम होतं कसे ते तागे ठेवले जातात त्याच्यावर कसा रंग लागतो मग ते ओटे होते असे मोठे मोठे ओटे आणि त्या गँगवेमधं आम्ही चालत होतो एक कॅमेरा असा ट्रॉली लावली होती एक अशी लावली आणि ते डायलॉग्स मला दिले होते बरं ते स्क्रिप्ट मला तीन महिने आधी विथ वॉटरमार्क अतुल काळे अख्खं स्क्रिप्ट आलं होतं फॉर मी टू स्टडी द स्क्रिप्ट टू लर्न द डायलॉग्स किंवा काय टू बी रेडी सेटवर गेलो अतिशय रॉयल ट्रीटमेंट होती तिकडे म्हणजे कधी कधी असं हे होतं की अरे काय कल्चरल शॉक बसतो आपल्याला पण तिकडे गेलो आणि मग ते सी रिहर्सल पहिली झाली तर ते लक्षात आलं की ते डायलॉग्स मला पूर्ण तिकडे पोचेपर्यंत आणि माझी एक्झिट होती ते पुरत नव्हते तरी मग ते डिरेक्टर म्हणाले की थोडं आपण स्लो बोलूया मग परत जुडी डेंच पण माझ्यावर रिहर्सल करते ती त्या ह्याच्यात मी ह्या ह्याच्यात आणि ते दोघं तिकडून चालतात मी इथून चालतो मध्ये अगे मोठा प्लॅटफॉर्म आहे परत बोललो तर आपण एक टेक करूया ट्राय टू गो स्लो अतुल म्हटलं शेवटी एक डायलॉगला पेस असतो ना म्हणजे मला ती ते पूर्ण करायचं म्हणून मी अरे असं कसं बोलन बरं ते इंग्लिश मला मराठीतही पर्यायी शब्द पटकन सापडत नाहीत कुठल्याही लँग्वेजवर तसं प्रभुत्व असल्यामुळे की तुम्ही मारून नेता सिच्युएशन माझे बांधे होतात की अरे ह्याला काय बोलतात तर त्यात ते इंग्लिश <laughs> बरं मी बोलतोय परत कमी कट 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 बरं ते काट वगैरे असं काही नसतं खूप सॉफ्ट असतात त्यामुळे टेन्शन येत नाही मग शेवटी ज्युडी डेन्श म्हणाल्या की आय थिंक अतुल द डायलॉग आर लेस फॉर यू टू कम्प्लीट द होल मुवेंट म्हणजे येस मॅम त्यांच्यात चर्चा झाली तो रायटर बसला होता सगळे बसले सगळे बसलेत आणि सुरू झालं सगळं काय करायचं आता तर ते म्हणा यू जस्ट गो अँड रिलॅक्स विल कॉल यू इन अनदर फिफ्टीन मिनिट्स तेवढ्या सेहर आली सेहर वॉज सेकंड कास्टिंग कास्टिंग डिरेक्टर आणि ती तिथे डिरेक्शन टीम प्रोडक्शन टीम मध्ये पण होती मेन फॉर इंडियन ऍक्टर तर ती आली अतुल दो तीन लाईन्स बडारे तू करे करेगा ना म्हटलं हा करे डार्लिंग तू करे यू वरीड आय डू इट मग मी जाऊन तिकडे त्या रूम मध्ये बसलो तिकडे डेन्स बसली होती प्रचंड थंडी होती जयपूर मध्ये तर तिच्या हातात बॅग्स होत्या टी बॅग्स आपण अशा हाताला सोडल्या की एक हीट येते असं तर ती अशी बसली होती आणि मी असे बसले बसने मला कुठे हात पकडला ही बाजूला बसली होती माझ्या आणि त्यांनी माझा हात पकडला विल यू डू इट अतुल येस मॅम नो वरीज आय विल डू इट आणि ओके आणि मग परत त्यांचं सगळं चाललंय चाललंय सेटवर गेलो मला डायलॉग्स दिले मी वाचले तेव्हा काय देवाची कृपा होती काय होती तो ऍक्शन म्हणाला म्हटलं रिहर्सल नाही करणार मी आपण टेक करूया आणि वन टेक ओके केला मी आणि मला स्टँडिंग ओवेशन मिळालं तिकडे बर आणि मला ना माझ्या डोळ्यातनं पाणी आलं पटकरून की हे काय आहे आणि ते एवढे खुश झाले मला येऊन मिठी मारताय सहेर येऊन मिठी मारली ज्युडी आली आणि जुडी डेंच मला म्हणजे वंडरफुल आणि हे आणि एवढं कौतुक ना आय स्टील गेट गुसबॉम्स माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स वॉज फॅन्टॅस्टिक आणि उभं राहून चक्क दोन मिनटं सगळे माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते मला काही कळलंच नाही म्हणजे माणसाची आणि कलेची किती कदर आहे अरे बापरे आणि त्यांच्या इकडे असं नाही चालत तो सीन त्यांनी कॅन्सल केला असता त्यांनी मला परत पाठवलं असतं आणि त्यांनी मला परत बोलवलं असतं इतके ते पर्टिक्युलर असतात मला कळलं नाही म्हणजे काय काय केलं मी किंवा आणि माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स वॉज म्हणजे वंडरफुल म्हणजे वंडरफुल अच्छा तर असे अनेक म्हणजे हॉलिवूडचे माझे सगळे किस्से ग्रेट आहेत म्हणजे एक मॅकमाफियाचा एक छोटासा किस्सा आहे मला इकडची इंडिया टेक वन नावाची कंपनी आहे जे इंडियन सगळं फॉरेन फिल्म सगळे करतात म्हणजे स्लम डॉग पासून सगळे त्यांनीच केले इंडियामध्ये आली फिल्म की इंडियामध्ये शूट होणारी प्रत्येक फिल्म इंडिया टेक वन करतं आणि नंबर वन आहेत ते म्हणजे मी आयुष्यभर त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहे एकतर कलाकाराची कदर हॉलिवूडमध्ये जशी असते रिस्पेक्ट त्याला वेळच्या वेळी त्याचे त्याचं रेम्युनुरेशन त्याची ट्रीटमेंट ती ठरलेली असते तुम्हाला रिचर्ड गेअरची ट्रीटमेंट मिळणार नाही पण तुम्हाला अतुल कळेची ट्रीटमेंट मिळणार पण ती खूपच असते आपल्यासाठी तर मॅक माफिया मी जेव्हा केलं मुंबईत मी शूट केलं आणि आय डोंट नो वाय दे वर सो हॅपी आणि लंडनला जायचंय तर मला व्हर्जिन अटलांटिकचं बिझनेस क्लासचं तिकीट आलं मला विश्वास बसेना म्हटलं हे काय म्हटलं हे बिझनेस क्लास म्हणजे काय असतं खरच आहे का हे काय बिझनेस म्हणजे ते फर्स्ट क्लास किंवा काय असं तर हो मी कन्फर्म केलं दोन तीन मित्रांकडून म्हणजे काय त्यामुळे अरे बिझनेस क्लासने चाललाय सो म्हटलं हो मी तिकडे गेलो फॅन्टॅस्टिक बिझनेस क्लास म्हणजे मी असा वेडा झालो होतो की हे कधीच नाही असं <laughs> खाली उतरल्यावर जॅगर जॅगरची एक्सेल जी गाडी विथ शोफर ड्रिवन कॅब घातलेला माणूस तो येतो माझी बॅग उचलतो तो टाकतो आणि मग त्या आम्ही एका हॉटेलमध्ये हाइड पार्कच्या जवळ बकिंगहेम पॅलेसच्या बरोबर बाजूला mm. हॉटेल आणि ती ट्रीटमेंट एवढी आणि मग मला पॉल म्हणून त्यांचा जो प्रोड्युसर होता त्याचा फोन आला की आय यू कम्फर्टेबल येस आय एम सेंडिंग अ शॅम्पइन बॉटल फॉर यू म्हटलं आय एम अलोन या हॅव इट टुमॉरे यू आर नॉट शूटिंग सो टुमोरे इज युअर डे आणि तिकडे माझी एक मैत्रीण राहायची सारिका म्हणून आम्ही नाटकात एकत्र भरत दाभोळकरांबरोबर खूप काम केलं मी ते राहिलंच सांगायचं मला तर टुमॉर इज युअर डे यू एन्जॉय आय एम सेंडिंग अ कार वन दुसरी एक कार आली आपल्याला ही सवय नसते ना, हो ना। गाडी बिडी आणि लंडन मध्ये मी गाडी घेऊन फिरतोय खूप फिरलो वगैरे त्या दिवशी नेक्स्ट डे शूट मला वाटलं आता म्हटलं सीन दोन व्हॉट सीन म्हटलं वाय हॅव यू कॉल्ड मी हिअर काय नाही डोंट वरी आय टेल यू तो डिरेक्टर म्हणाला शॉर्ट काय होता हाँ. तुम्ही उभ्या इथून हिरो येतो मला फक्त त्याला हाय करायचो ह्याच्यासाठी मी चार दिवस लंडनला होतो बिझनेस क्लास फायव्ह स्टार हॉटेल मध्ये म्हटलं <laughs> हे काय आहे तर मी पॉलला ला म्हटलं पॉल वाय ऑल दिस फॉर दिस सिंगल शॉर्ट कशासाठी हा अठा असे मला इथे बोलवण्याचा आहे शॉर्ट काय होता की तो हिरो येतो मी त्याला हाय करतो हुँ. एक सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता आणि एक तो स्वतः येतो तेव्हा मी दिसतही नाही ते ना की अतुल यू डीड अ व्हेरी गुड जॉब इन मुंबई नो सो वी थॉट ऑफ ट्रीटिंग यू म्हटलं अरे काय बोलतोयस तू बरं एवढं काय ते मोठं काम नव्हतं पण माझ्या जवळ होतं काम सगळं छान पैसेही होते सगळं सगळं म्हणजे फॅन्टॅस्टिक ट्रीटमेंट होती पण यू डीड अ गुड जॉब इन मुंबई सो पर मी कतारला गेलो त्यांच्याबरोबरच कतारला मला त्याने एकही दिवस हॉटेलमध्ये जेवू दिलं नाही मला ते तिन्ही दिवस बाहेर घेऊन गे गेले जेवायला आणि वेगवेगळे वे क्युझन्स आणि वेगवेगळ्या वे गोष्टी वेग 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 वे। मला मी वेढा झालो सगळं तर आय डोंट नो पीपल फॉल इन लव्ह असं नाही म्हणता येणार पण होतं असं माझं बॉन्डिंग होतं लोकांबरोबर आणि दे ट्रीट मी व्हेरी वेल त्यामुळे अशी मला अशी कुठे वागू काय काय ठिकाणी मिळालेली आहे तिकडे मी फाडून खाल्लेलं आहे लोकांना पण ना असं नाही होत कधी सहसा पण ठीक आहे अजून खूप करायचं आहे म्हणजे खूप मला डिरेक्शनमध्ये अजूनही काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं मला कळत नाही की क्रिएटिव्हली आय एम कॉन्फिडंट की आय डू अ बेटर जॉब आय नो इट आय डू अ बेटर जॉब जे काय मी बघतो आजूबाजूला आजु आजु होत असताना पण कुठे चुकतोय कुठेतरी चुकतोय त्यामुळे ते क्लिक होत नाही किंवा काय पण आय फाईंड आउट द वे आणि मी मी करणार मला करायचंच आहे मी आता संदूक टू लिहायला घेतला आहे oh. hmm. बघूया hmm. काय म्हणजे बाय ग्रेस एव्हरीथिंग गोज राईट एव्हरीथिंग विल बी राईट या एव्हरीथिंग विल बी राईट होणारच हो होणारच होणारच म्हणजे पण एवढंच आहे की म्हणजे काय होतं माझ्या आयुष्यात जे टर्निंग पॉइंट येतात ते तसंच की गोल्ड मॅक माफिया डेअर जिंदगी ब्लॅकमेल मोठ्या मोठ्या डिरेक्टर्सबरोबर काम करता करता मला असं वाटलेलं की अतुल गाडी रोडावर येते रे आणि मला हा हार्टचा प्रॉब्लेम चार पाच वर्ष मी घरी सगळा स्लॅश अँड देन वन मोर टर्निंग पॉईंट इन माय लाईफ इज माझा हवशिन सुबोध सुजय आणि ओमकारनी मला आणि तुमच्यासारख्या लोकांबरोबर काम करायला मिळणं आणि नवीन काहीतरी एक्सप्लोअर hmm. म्हणजे मराठी सिरियलचं काय लाईफ आहे hmm. किंवा किती मेहनत आहे hmm. तसा मी थोडासा तुम्हाला माहिती आहे जरा म्हणजे सगळं असं नीट पाहिजे किंवा हे पाहिजे ते पाहिजे प्रत्येकाला असतं ते आणि <laughs> आम्ही <हामी> कामगार लगत <laughs> नाही असं मला आपल्या सेटवर तरी नाही वाटलं म्हणजे त्यातल्या त्यात आपण खूपच सगळे पण तो एक्सपिरियन्स वॉज फॅन्टॅस्टिक म्हणजे मला असं सा, हल्ल्यासारखं वाटलं कर मेहनत करतोय मी काहीतरी कारण ड्राईव्ह करून गिरगावातनं ठाण्याला जायचं परफॉर्म करायचं परत घरी जायचं कधी झोप लागायची कळायचं नाही बट ठीक आहे म्हणजे ह्या पाच वर्षातनं हे मला खूप सांगावं असं वाटेल की जेव्हा मी बघतो ना की लोक सुसाईड करतायत किंवा काय करतायत फायनान्शियल असू दे काही असू दे आय वेंट थ्रू एव्हरीथिंग आय वेंट थ्रू हेल्थ इन माय लाईफ पण जेव्हा तुमची फॅमिली स्ट्राँग असते ना आणि माझी बायको दीपाली माझी दोन मुलं माझ्या तीन बहिणी भाच्या भाचे mm -hmm. ह्यांनी जर मला सपोर्ट केला नसता mm -hmm. तर मी आज फोटोत असतो कारण ते खूप इम्पॉर्टंट असतं mm -hmm. लोक आज जेव्हा मी ऐकतो ह्यानी सुसाईड केलं एकतर इट इज अ व्हेरी व्हेरी कावर्डली ॲक्ट असं मला वाटतं आय डोंट सिम्पताईज विथ पीपल बट ॲट द सेम टाईम आय थिंक की

इन इन माय माय लाइफ यू नो कम्स एम वेरी ग्रेटफुल खूप 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 असतं म्हणजे मी तुमच्याकडनं काही गोष्टी शिकलो बेटूकडनं काही शिकलो अनिकेतकडनं शिकतो सुबोध कडनं शिकतो आणि मला असं वाटतं त्याला एंड नाहीये लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं ते आय डोंट नो पण आता तुम्ही म्हणता की आम्हाला धडपण आलं वगैरे पण मला असं नाही म्हणजे वाटत कधी की आ, की माझ्यामुळे कोणाला दडपण येईल की काय आहे हा मी ऍड करताना मला ते जाणवत कारण समोरचे थोडेसे असे असतात घाबरलेले असतात किंवा कधी कधी बापरे हा म्हणजे काय काय ऑडिशन्सला जेव्हा मी जातो तेव्हा अरे तू आहे क्या लोक जाते फिरता नाही पण आहे असं म्हणजे आय डोंट नो बट तरी मी सांगतो की आय हॅव टू अचीव्ह अ लॉट आय विल अचीव्ह म्हणजे खूप काही काय प्रूव्ह करायचं आहे स्वतःसाठी कोणाला दाखवायचं असं काही नाही आहे डोक्यात स्वतःसाठी आणि तुम्ही फॅमिलीसाठी सुद्धा ते करायचं म्हणजे जे सॅक्रिफाईस म्हणून मी म्हटलं ना की मी स्ट्रगल नाही केला मला वेळच्या वेळी करेक्ट माणसं आयुष्यात भेटत गेली hmm. म्हणजे इंग्लिश नाटकातही मी काम केलं माझं इंग्लिश काही ग्रेट नव्हतं ग्रेट नाहीये hmm. पण भरत दाभोळकरांबरोबर मी अनेक नाटकं केली त्यांच्या सिनेमात मी ऐंशी टक्के गाणी गायलोय हो इंग्लिश uh -huh. अच्छा त्यांच्यामुळे मी खूप फॉरेनला फिरलो hmm. तर वेळच्या वेळी मला म्हणजे वेळच्या वेळी आय गॉट द राईट पीपल इन माय लाईफ आणि तुमच्या करिअरमध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरत दाभोळकर आणि महेश मांजरेकर यांचा खूप मोठा हात आहे ना खूप 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 मोठा हात आणि आता तर म्हणजे हा लॉकडाऊन पिरियड जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं मी आणि भरत सर रोज एक ते दीड तास फोनवर बोलतो बर लोक आपल्या गर्लफ्रेंडशी बोलतात <laughs> किंवा मित्राशी मी कोणाशीच एवढा बोलत नाही मी दीपालीशी एवढा बोलत नाही पण मी भरत सरांबरोबर रोज दीड तास बोलतो आमचे विषय सेम असतात यु नो वी आर पेटलर्स त्यामुळे आमचे विषय ते असतात आणि पॉझिटिव्हिटी 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 इतकी त्यांनी माझ्यात भरली आहे म्हणजे पूर्वी मी आयुस टू अब्युज पीपल मला राग यायचा भयंकर असा पण आता ते हळूहळू हळूहळू न इट इज इट इज नॉट गॉन कधी कधी येतं असं बट त्यांनी मला खूप फरक पडला म्हणजे भरत सरांनी मेडिटेशननी सगळ्यांनी बट uh, करायचं आहे खूप करायचंय आयुष्यात लेख काय शिवमनी त्याचं बी एम एम कम्प्लीट केलं आणि आता तो एका डिजिटल ॲड एजन्सीसाठी काम करतो अरे वा तो स्वतः आता म्युझिक डिरेक्टर नाही पण कंपोजर झालाय तो अप्रतिम गिटारिस्ट आहे वा तो डिजिटल ऍड्स शूट करतो त्या एडिट करतो त्याला म्युझिक तो फोटो शूट करतो अरे वा तो सगळंच करतोय आणि आ, मी कधी त्यांच्यावर बोस्ट केलं नाही की हेच कर नाही तर माझ्यासारखं व्हायचं सायन्स 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 आणि मग काहीच झालं नाही आणि बाय द वे मी दोन वर्ष आर्ट्स करून मला डिस्टिंक्शन मिळालेलं आहे बरं सायकोलॉजी मध्ये आणि याच्यावर मी डिस्टिंक्शन झाले त्यामुळे मला असं वाटतं की आर्ट्स ला गेलो असतो तर भलं झालं असतं काहीतरी वेगळं केलं असतं पण शिवम हे करतोय शिवम अप्रतिम आधी क्रिकेट खेळायचा ही माझ्या मोठ क्रिकेट खेळला असता शिवम इतका फॅन्टॅस्टिक खेळायचा लेफ्टी बॅट्समॅन पण त्याने अचानक क्रिकेट सोडलं आणि मग मी गिटार शिकत होतो आणि तो चोरून ते लेसन्स वाजवायला लागला आणि नाव इज अ फॅन्टॅस्टिक गिटारिस्ट बर आता त्याचं बँड आहे श्लोक चिपळूणकर म्हणून त्याचा मित्र आहे त्याच्याबरोबर ऑडिओ अल्कमी नावाचा आणि त्यांचं पहिलं गाणं आता युट्यूबवर रिलीज झालंय आणि दे आर गेटिंग गुड रिस्पॉन्स जे शिवमनी लिहिलंय दोघांनी लिहिलंय कम्पोज केलं आहे परफॉर्म केलं आहे गायलंही आणि मला हे खरंच माहिती नव्हतं की तो गातो किंवा तो लिहितो क्या बात आहे म्हटलं आणि शिवांगी इज ऑल्सो वर्किंग ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट पर्सन ती लोकांची तिचे क्लायंट्स आहेत ती एका डिजिटल एजन्सीमध्ये तीही काम करते दोघंही सेम आणि ती आहे त्याच्यात तिने तिचं एम बी ए करून ती छान गाते वगैरे पण आय डोंट नो शी इज नॉट गोइंग टुवर्ड्स दॅट तिचं जास्ती काम आणि याच्यातच कॉन्सन्ट्रेशन आहे आणि आता दिपाली बघूया दीपाली म्हणते परत काम सुरू करणार कारण तिने प्रोडक्शन केलं बाळकडूला okay. प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून संदूकला इंटर्नशिप केली होती असा मी अशा अशी तिला केली होती इंटर्नशिप तर मी म्हटलं काम सुरू करत आता परत तिचे काही प्रॉब्लेम्स होते ते हळूहळू आता मेडिकल प्रॉब्लेम्स क्लिअर होतात म्हटलं आपण करू आणि आम्ही दोघं एकत्र काम करतो आम्हाला माल, माल, मला काही त्रास नसतो बाळकडूला लोकांना शेवटपर्यंत माहिती नव्हतं की ही माझी बायको आहे काय म्हणतो खूप दिवस हो म्हणजे हो? चर्चा व्हायच्या कि प्रोडक्शन वाले डिरेक्टर काथमे <laughs> आते <laughs> आणि प्रसाद ओके सेक्रेटरी होता तेव्हा तर काहीतरी पेमेंटच्या वरून तो त्याला काहीतरी पाहिजे होता आणि तो मला रिसिप्ट किंवा काय ते बिल वगैरे तर इकडे इथे संजगिरी सदन मध्ये तुम्ही पाठवा तिकडे अतुल सर राहतात ना ती म्हणाली हो मी पण तिथेच राहते त्यांची बायको आहे मी नाव अतुल काळे सो वी आर नॉट ऑन सेट्स ती माझी बायको आहे वगैरे असं कधीच नसतं अच्छा ती तिचं काम मी माझं काम मला <laughs> आवडतही नाही इंटरफिअरन्स अजिबात <laughs> त्यामुळे वी गेट अ लॉंग पण आहे आता बघू म्हणजे ती म्हणते परत काम करायचं करू छान आणि आपला स्पॉटी स्पॉटी हॅज चेंज माय लाईफ म्हणजे काय सांगू मी स्पॉटी म्हणजे मी एक मला एक फिल्म करायची आहे त्याच्यावर की लिव्हिंग इन्स्टिंक्ट म्हणतो ना माणसाचं किंवा एखाद्या प्राण्याचं स्पॉटी वॉज बॉर्न इन फ्लेम युनिव्हर्सिटी जिकडे शिवांगी एम बी ए करत होती आणि तिचं लास्ट इयर तिची परीक्षा होती तिच्या स्पॉटीची आई तिचं नाव काय आहे ॲलिस माझ्या मते ह्यानीच नावं ठेवलेली असतील सगळी नऊ पिल्ल झाली बर आणि शिवांगी त्यांना सांभाळत होती जेव्हा जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांच्यासाठी गादी घेऊन जा बिस्किटासाठी पैसे घेऊन जा किंवा सेरेलॅक हे ते काय काय विचारून घेऊन जायचे आणि एक दिवस त्यांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या आणि कोणीतरी त्या नऊच्या नऊ पिल्लांना ड्राऊन केलं घाणेड्या पाण्यात त्यातली सहा पिल्लं ऑन द स्पॉट मेली होती आणि झालं असं की प्रत्येक स्टुडंटनी ठरवलं होतं की एक एक पिल्लू घेऊन जायचं आणि ते अडॉप्शनला जायचं माझ्याकडे आधी दोन कुत्रे होते विंकी आणि जुली एक डॅल्मेशन होता आणि एक पॉम होता तर आम्ही ठरवलं होतं की नाही परत ठेवायचं कारण ते दोघं एका दिवशी गेले अँड आय वॉज इन कोल्हापूर आय कुडंट सी देम एन दे डाईड तर ती म्हणाली मी म्हटलं की घेऊन येतो काय प्रॉब्लेम नाही आणि ते हा किस्सा झाल्यानंतर ती भयंकर ट्रॉमामध्ये गेली कारण ती रोज त्यांना बघत होती खेळत होती रोज व्हिडिओ पाठवत होती आणि आम्हाला असं वाटत होते हो हो की हे आम्हाला पटवते की मला हवंय मला हवंय पण कधी असा विचार नव्हता आम्हाला की आणि हा किस्सा झाल्यानंतर ती ट्रॉमामध्ये गेली आणि ती रडायला लागली परत शिवांगी आणि दीपाली इज नॉट अ पेट अच्छा बट नाव शी इज द मोस्ट बॉन्डेड विथ म्हणजे स्पॉटी बरोबर दुसरं स्पॉटी कोणाचं ऐकत नाही माझा ऐकतो एक ऐकतो शिवांगीचा एवढं ऐकत नाही पण तो, तो, तो दीपालीला भयंकर क्लोज आहे तो बोलायला लागलाय तो बोलतो आय लव्ह यू बोलतो भूक लागलेली सांगतो सगळं करतो तो घरात कंटिन्युअस बोलत असतो तर ती मग मा, दीपाली म्हणाली की तू घेऊन ये त्याला तो हॉस्पिटलमध्ये होता हिला माहिती नाही की स्पॉटी गेलाय का काय झालंय आणि हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिने फोन केला की स्पॉटी इकडे आहे पण असं असं त्याला इन्फेक्शन आहे की तू जगेल की नाही माहिती रडतच होती म्हटलं काही झालं काही होणार नाही तू त्याला घेऊन ये आणि मग ती स्पॉटीला इकडे घेऊन आली आणि आज जेव्हा मी स्पॉटीकडे बघतो ही इज लिव्हिंग द बेस्ट ऑफ द लाईफ म्हणजे त्यानंतर आम्ही त्याला एका हॉस्पिटलमध्ये तो, तो तो असा इंडी स्ट्रे वाटत नाही पेडिग्री हो कारण त्या डॉक्टरला शेवटपर्यंत कळत नव्हतं हे क्या आहे म्हटलं ह्याची आई म्हणजे किती बॉयफ्रेंड असतील हिच्या आईचे <laughs> इतके त्याच्यात सगळे हे ग्रेट डे नाही क्या हे क्या त्याच्यात ताकद पिटबुलची आहे ना आणि तो भयंकर अग्रय तो खूप सुंदर आहे तो खूप सुंदर आहे आणि तो म्हणजे आमच्याकडे तो स्ट्रेंजर्सशी इतका वाईट आहे इतका वाईट आहे की तो आमच्या इकडे थर्ड फ्लोरला डॉक्टर राहतात त्यांना चावला माझ्या एका भाच्याच्या मुलाला चावला त्याला लहान मुलं आवडत नाही मे बी दॅट ऍक्ट विच हॅपन्ड विथ दॅम किंवा तो हा, हा, तो जो त्यांच्यावर केलं गेलं ते कदाचित कोणीतरी केलं असेल पण आज मी त्याला बघतो तेव्हा त्याचा स्वतःचा बेड आहे तो एसी झोपतो त्याची सगळी राजेशाही थाट आहे तो राजा आहे राजा आहे तर ते लिव्हिंग इन्स्टिंक्ट म्हणतो ना नाही तर एखादं स्ट्रेच काय झालं असतं आपण एवढे बघतो स्ट्रे डॉग्स आणि वी आर नॉट इन अ पोझिशन की प्रत्येक डॉग आपण घरी घेऊन जाऊ पण आज स्पॉटीमुळे मला असं वाटतं की कुठेतरी ना आणि तो आल्यापासनं स्पॉटी आला आणि त्यावेळी मला ना दर एक दर पंधरा दिवसांनी डॉक्टरकडे जावं लागायचं टू डी एकॉ आणि सगळं करायला किंवा माझा ब्लड रिपोर्ट सारखा आणि स्पॉटी आल्यानंतर एका पंधरा दिवसातच माझा रिपोर्ट काही रिपोर्ट इतके कमी आले नॉर्मलला टुवर्ड्स नॉर्मल हे आणि आय डोंट नो मिरॅकल होत ते आणि तो खरंच तो स्ट्रेस बस्टर आहे माझ्या दोन बर्ड्स आहेत त्यांची नावं पण भरत सरांनी ठेवली आहेत लालू आणि रबडी <laughs> एक फिश होता जो माझा हल्लीच गेला त्याचं नाव किंगू ठेवलं होतं म्या आरवाना होता आता फिशेस परत घ्यायचे आहेत मध्ये मी घेतला होतं फिश त्याचं नाव लकी ठेवलं होतं पण तो नॉट मोर टू मंथ्स कारण फ्लावर ऑन होता तो मलेशियावरून इम्पोर्ट केला होता माझ्या एका मित्रांनी पण तो नाही जगला आता फिश टँक परत तर मला हे सगळे छंद आहेत झाड आता चारच झाडं आहेत पण दोन चाफा एक आपला सोनचाफा आहे मग एक काय खैर चाफा म्हणतात तो आहे आणि गुलाब आहे तुळस आहे जास्ती कारण बिल्डिंगचं काम सुरू होत आहे वगैरे तर हे सगळे म्हणजे मला हे पाच वर्ष घरी बसून लागलेले छंद म्हणता येतील म्हणजे मला काय गार्डनिंग मध्ये एवढा इंटरेस्ट आधी नव्हता पण आमच्याकडे खूप आधी झाडं होती पण मग का ते काय मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता पण आता मला ते मजा येते म्हणजे यु नो यू टॉक टू प्लांट्स यू टॉक टू डेम ते फुलं येतात त्याला आणि इट इज अ डिफरंट परत ते काइंड ऑफ थेरपी आहे ती पण आणि ते म्हणजे त्यांना हात लावला तरी आपल्याला कळतं की ते आहेत किंवा त्यांना काय होत आहे ऍज यू टेक इफ यू डोंट लुक ॲट देम ते तसे होत जातात आणि मला असं वाटतं की माझ्या लाईफवर त्याचा इम्पॅक्ट होत जातो त्यामुळे मला इतकी भीती वाटायला लागते हा। ते जेव्हा फ्रेश असतात तेव्हा मी फ्रेश असतो तर ते मी करतो हे सगळं आवडतं मला अच्छा मगासपासून गप्पा इतक्या छान रंगत गेल्या मगाशीच जेव्हा तुमच्या गाण्याच्या करिअरचा विषय निघाला तेव्हा एक काहीतरी गाणं गाऊन दाखवू शकाल का मला असं मला विचारायचं होतं पण गप्पा छान रंगल्या होत्या सो आत्ता जाता जाता एक छान गाणं होऊन जाऊ कुठलं गाणं गाऊ पण मला ज्या गाण्याला मटा सन्मान मिळाला आता मी तेवढा हा एक ते गाणं गाऊ शकत नाही पण त्याचा ना त्याचा त्या ते गाण्याचा अर्थ इतका मस्त आहे म्हणजे छान आहे रंगा गोडबोलीने ते गाणं लिहिलं होतं राहुल रानडेनी ते कंपोज केलं होतं गाणं म्युझिक त्याचं होतं आणि सरांची फिल्म होती अस्तित्व हो त्याचं टायटल सॉंग होतं बर ते बरं ते त्याची कंडिशन अशी होती की ते गाणं सुखविंदरनी गायलं होतं टायटल आणि मराठीत ते तू गा मला सरांनी ऑलवेज प्लेबॅक मादेरकर सरांनी ऑलवेज प्लेबॅक गाण्यासाठी पुश केलं आणि मला त्या गाण्याला अवॉर्ड मिळाला अच्छा तर ते गाणं असं आहे की आयुष्य हे असते कसे आयुष्य हे असते असे जीवनाचा क्षुब्ध दरिया त्यात बुडती गलबते रा वैराणजे थे ना कुणी ही राहते जन्म तेथे मरण येतसे, आयुष्य हे कसे आयुष्य हे असे वा, वा वा तर हे गाणं मी गायलो टायटल आणि त्या स्केलमध्ये सुखविंदरच्या गायलो ही ती स्केल नव्हे तेव्हा ते गाऊन गेलो आणि त्याला मटा सन्मान मिळाला पहिला मटा सन्मान बेस्ट प्लेबॅक सिंगर आणि माझ्या बरोबरचे जे नॉमिनेटेड सिंगर्स होते अजित कडकडे कर सुरेश वाडकर आणि आय वॉज लाईक तेव्हा वाटलं होतं की अवॉर्ड्स खरे असतात पण नंतर <laughs> आता एक मला आपल्या माझा होशिलनासाठी अवॉर्ड मिळाला पण आता दादा तुमच्या बरोबर गप्पा भरून खरंच खूप बरं वाटलं मज्जा आली आणि मला असं वाटतंय की आ, आपला माझा अख्ख्या प्रवासात आय थिंक इतका वेळ आपण पहिल्यांदा गप्पा मारलो पण <laughs> आपलं बॉन्डिंग ते फूडवरनं आणि पेट्समुळे पटकन म्हणजे जेव्हा आपण बोलायला लागलो पण नाहीतर गप्पा मारायला वेळ कुठे असायचा आपण गेलो धर धड धरध काम डेली सोप म्हटलं तर अजिबातच वेळ पण सो मच वेळ काढून तुम्ही थँक्यू सो मच आणि तुलाही थँक्यू मला तू म्हंटल्याबद्दल सो मजा आली की नाही मला तर खूप बरं वाटलं आणि खूप समाधान सुद्धा वाटलं या ने इंटरव्ह्यू नाही म्हणता येणार गप्पांनी तुम्हाला तुम्हालासुद्धा तेवढाच आनंद मिळाला असेल आमच्या गप्पांनी सो तुम्ही सगळे पाहत राहा दिलके करीन